आणि यानंतर बातमी नाशिक मधनं बदलत्या वातावरणामुळे नाशिक विभागाला पुन्हा एकदा कोरोनाची धास्ती आहे त्यामुळे चाचण्या करणं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं यावरती भर देण्याच्या आरोग्य यंत्रणेला महापालिकेनं सूचना दिलेल्या आहेत तर औषधांसह ऑक्सिजन बेड सज्ज ठेवण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत नागरिकांनी घाबरून जाऊ नका असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय या सगळ्या संदर्भात डॉक्टरांशी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेतली आहे मुकुल कुलकर्णी यांनी नाशिक महानगरपालिकेला अशा स्वरूपाचं आरोग्य विभागाचं पत्र हे प्राप्त झालेलं आहे ज्यामध्ये सतर्क राहा त्याचबरोबर ज्या कोरोनाच्या चाचण्या आहेत त्या नियमित करा स्क्रीनिंग करा अशा स्वरूपाचे आदेश आहेत आणि जी बेडची व्यवस्था आहे ती सज्ज राहण्याचे देखील आदेश देण्यात आले आपल्याबरोबर नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे आहेत सर काय नेमकी परिस्थिती आहे कावर पुन्हा एकदा अलर्ट राहण्याचा इशारा आहे नाही आता आपल्याला माहिती आहे की जे वातावरण वगैरे बदलत आहे वातावरणाच्या बदलामुळे जे विषाणूजन्य आजार आहेत मग ज्यामध्ये आपण साधा फ्लू इलनेस जो म्हणतो सर्दी खोकला ताप वगैरे हे आहेत त्याबरोबरच मग यामध्ये कोविडचाही केसेस वाढण्याची शक्यता असू शकते त्याबरोबरच स्वाईन फ्लूच्या केसेसही असू शकतात तर जी आपली रुटीन ॲक्टिव्हिटी आहे स्क्रीनिंगचं त्या पेशंटची तपासणी आणि त्यांच्यावर वेळेत उपचार या गोष्टी करण्यासाठी आपल्याला आरोग्य विभागाकडून ज्या वेळोवेळी मार्गदर्शक सूचना प्राप्त होतात त्यानुसार सध्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत पण राज्यामध्ये काही दिवसांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढते काही जिल्ह्यांमध्ये त्यामुळे आपल्याला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत नेमके कुठले जिल्हे आहेत तिथली काय वस्तुस्थिती आहे नाही आता सध्या जे आहे आता यामध्ये राज्यस्तरावरून जे आत्ता आपल्याला मार्गदर्शक सूचना प्राप्त आहेत त्यामध्ये जे तपासलेले सध्याचे रिपोर्ट्स आहेत त्यानुसार ठाणे पुणे असेल मुंबई असेल ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहे तिथल्या नंबर ऑफ केसेस रिपोर्टेड असतात तर त्या यांचा उल्लेख करून सर्वांनी सतर्क राहण्याबाबत आपल्याला सूचना प्राप्त आहेत पण आदेशामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे सतर्क राहा म्हणजे काय करायचं आपण नाही याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं टेस्टिंग करणे त्याबरोबरच जे मी आता सांगितलं की फ्लू इलनेसेस असतील तर ज्यामध्ये सर्दी खोकला ताप अशा रुग्णांचं सर्वेक्षण करून गरज लागली तर ते त्यांच्या तपासण्या करणे आर टी पी सी आर असेल किंवा मग रॅपिड अँटीजन टेस्ट असेल कोविडच्या चाचण्या करून जर आवश्यकता भासली तर ते त्यांच्यावर औषधोपचार करणे आता सध्या नाशिकची स्थिती काय नाशिकमध्ये किती रुग्ण आहेत सध्या ऍक्टिव्ह ने हो ने नाही सद्यस्थितीत आपल्याकडे नाशिक शहरामध्ये आता सहा ऍक्टिव्ह रुग्ण आहेत कोविड पॉझिटिव्ह रुग्ण जे आहेत ते त्यांच्यावर आता होम आयसोलेशनमध्येच घरी उपचार चालू आहेत आणि आत्ता सध्या ऍडमिशन वगैरे कुठेही काही नाही आहे जे निर्देश दिलेले त्याच्यामध्ये रुग्णालय देखील सज्ज राहण्याचे असे आदेश देईल काय नेमकी आपली सज्जता आहे नाही याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर असं आहे की कोणी घाबरून जाण्याचं काही कारण नाही हे एक आपल्याला फक्त एक तयारी करण्यासाठीचे शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत कॅमेरामॅन मअर बार्गेजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट